तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसी न्यूज। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मागील काही दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती, त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले, यामध्ये मंदिरे देखील बंद होती। परंतु आता काही प्रमाणात लॉकडाऊन उघडले असून परंतु यात मंदिरे अजूनही बंद आहे। याचा विरोध करत मंदिरे लवकरात लवकर उघडावी या मागणीसाठी येत्या सोमवारी मंदिर हम खुलवाएंगे, धर्म को न्याय दिलाएंगेचे राज्य सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकणार असून राज्यातील प्रमुख मंदिरासमोर आंदोलन करणार आहे। चंद्रकांत पाटील आंदोलनाची भूमिका मांडणार आहे। शंखनाद आंदोलन येत्या सोमवारपासून होणार आहे, याबाबत आचार्य तुषार भोसले यांनी अधिक माहिती दिली। तीर्थक्षेत्राच्या प्रवासात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली की ज्या लोकांचं पोट केवळ मंदिरावर अवलंबून आहे अशा लोकांच्या घरात प्रचंड अशी उपासमार सुरू आहे। राज्यातलं ठाकरे सरकार या लोकांना कोणती आर्थिक मदत देत नाही आणि मंदिरं सुद्धा सुरू करत नाही। म्हणून आमची बैठक झाली आणि आम्ही निर्णय केला की राज्यातल्या या देव आणि धर्मावर सातत्याने अन्याय करणाऱ्या, आमच्या देवी देवतांना कड्या कुलपात बंदिस्त करून ठेवणाऱ्या, लाखो गरीब लोकांची उपासमार करणाऱ्या ठाकरे सरकार विरोधात आता रणशिंग फुंकण्याची वेळ आली आहे। आणि म्हणून येणाऱ्या श्रावण सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे, या पवित्र मुहूर्तावर राज्यभरातल्या प्रमुख मंदिरांसमोर मंदिर हम खुलवाएंगे, धर्म को न्याय दिलाएंगे हा नारा देत राज्यव्यापी शंखनाद आंदोलन होईल। राज्यभरातल्या सर्व प्रमुख मंदिरांसमोर साधू संत महंत वारकरी वेगवेगळ्या धार्मिक आध्यात्मिक संघटना वेगवेगळ्या पंथ संप्रदायाचे लोक यामध्ये सहभागी होतील। राज्यातल्या सर्व राजकीय पक्षांना आम्ही आवाहन करतो की या पवित्र आंदोलनात सहभागी व्हा, देव भक्तांना स्वातंत्र्य द्या आणि वेगवेगळ्या धार्मिक आध्यात्मिक संघटनांनाही आम्ही विनंती करतो की या पवित्र अशा शंखनाद आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं। हा या ठाकरे सरकारने कुठून निष्कर्ष काढलाय? तिसरी लाट जर येणार असेल तर ती देशभरात येणार आहे, पण असं असताना महाराष्ट्र सोडून इतर राज्यांमध्ये सगळे मंदिर पहिल्यापासून सुरू आहेत, तिथे मात्र कोरोनाचा धोका नाही। आणि असं असून सुद्धा जर मंदिरातच कोरोनाचा धोका असेल तर तरी सुद्धा मंदिर बंद ठेवून महाराष्ट्रच का सातत्याने कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत क्रमांक एक वर राहिलाय, हा आमचा या ठाकरे सरकारला सवाल आहे। भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा पाटील याविषयीची सविस्तर भूमिका माध्यमांसमोर मांडतील, पण आम्ही सर्वच राजकीय पक्षांना विनंती करतोय, आवाहन करतोय की सर्वच राजकीय पक्षांनी या शंखनाद आंदोलनामध्ये सहभागी व्हायला हवं। की या सरकारने हा निष्कर्ष कुठून काढलाय की मंदिरातच कोरोना पसरतो, आणि जर तुम्हाला मंदिरं बंद ठेवायची असतील तर आज लाखो गरिबांचं पोट या मंदिरावर अवलंबून आहे, तर या लोकांसाठी या सरकारने कोणती व्यवस्था केली आहे? त्यांना दर महिन्याला पगार तुम्ही देतायत का? या लोकांना कोणतं आर्थिक पॅकेज तुम्ही देतायत का? आज तीर्थक्षेत्रात अशी परिस्थिती आहे की लोकांनी कर्ज काढून आपले व्यवसाय उभा केलेले आहेत, लाईट बिल भरायला पैसे नाही आहेत। ठाकरे सरकार दारुड्याचे सरकार आहे, सरकारला वठणीवर आणायला आता उपाययोजना करणार असून महाराष्ट्र सोडून मंदिरे इतर राज्यात उघडी आहे, असा रोष यावेळी व्यक्त करण्यात आला। पण हे ठाकरे सरकार सत्तेच्या नशेत गुंग असलेलं सरकार आणि केवळ दारुड्यांचा विचार करणार हे सरकार आहे। देव आणि धर्मावरती या सरकारचा सातत्याने आकस बघायला मिळतो आहे, आणि म्हणून अशा देव धर्म विरोधी अधर्मी अशा सरकारला वठणीवर आणण्याकरता काहीतरी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे हे आमच्या लक्षात आलं। या आंदोलनात सर्व पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन देखील करण्यात आले। यांचे प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।